सरकारला कुठलाही धोका नाही, त्यांना जास्त विश्वास होता कुणाही पेक्षा की तुमच्या सरकारला अजिबात धोका नाही, मेजॉरिटी तुमच्याकडे आहे. अजित पवारांबद्दल काय? अजित पवारच नाही, ज्या ज्या माणसाला कायदा कळतो अशा प्रत्येकाला हे माहिती होतं की सर्वोच्च न्यायालय अशी कुठली एक्स्ट्रॉर्डनरी कंडिशन नाहीये की ज्या कुठलाही डिस्क्वालिफिकेशनचा वगैरे निर्णय स्वतः घेईल. त्यामुळे कुठल्याही सेन्सिबल वकिलाला किंवा कायदा करणाऱ्या व्यक्तीला हे माहिती होतं की सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीने अधिकार स्पीकरला दिले आहेत, हे स्पीकरला सांगेल आणि म्हणून कदाचित त्यांनी त्या संदर्भात ते भाष्य केलं असं. होते मी तो मगाशीच दिला ना सल्ला. मी मगाशीच सांगितलं की काही नेते हे स्वतः सर्वोच्च न्यायालय झाले होते, त्यांना सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही, पण मला असं वाटतं सर्वोच्च न्यायालयात एखादी केस असताना अशा प्रकारे आपणच सर्वोच्च न्यायालयाने आपल्यालाच कायदा समजतो अशा आविर्भावात वावरणाऱ्यांनी यातनं थोडा धडा घेतला पाहिजे.